संदेशभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कृती समितीकडून अभिवादन. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की 31 जुलै 1937 रोजी भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोर्टाच्या कामानिमित्त धुळे येथे ट्रॅव्हल्स बंगलो अर्थात आत्ताचे रेस्ट हाऊस क्रमांक 2 येथे विश्रांतीसाठी थांबले होते. ही भूमी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे म्हणून या ठिकाणी सालाबादाप्रमाणे ह्याही वर्षी अभिवादन करण्यात आले. अभिवादनास संभाजी ब्रिगेडचे अमोलदादा मिटकरी, शिवाजीराव ढवळे, पॅंथर संघर्ष समितीचे दिलीप अप्पा साळवे, राज चव्हाण, शोभाताई चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. संदेशभूमी व संरक्षण व संवर्धन कृती समितीचे प्रणेता आनंद सैंदाने, प्राध्यापक ढगे सर, डॉक्टर शरद भांबरे व आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होती. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. तिकडे या तुम्ही. सरकार कुठे? सरकार मागे येऊन जा. निवेदन दिलेत समितीने आणि पाठपुरावा करण सुद्धा केला असेल. सरकारची जोपर्यंत मानसिकता बनणार नाही तसं आता शिवस्मारक हिंदू मिल पर्यंत आता किती पाठपुरावे सुरू आहेत. आणि मला माझा तर सातत्यानं प्रस्थापित सरकारवर, प्रस्थापित असेल किंवा मागचं जे कोणी सरकार असेल, ते फक्त एक इव्हेंट म्हणून या ठिकाणी येत असतात. आणि आम्ही बाबासाहेबांची किती अनुयायी आहोत हे दाखवण्याचा ते सातत्यानं एक प्रयत्न करतात, तो पोकळ प्रयत्न असतो. मुळामध्ये कोट्यवधी रुपये फक्त घोषित केले गेले होते या स्मारकाकरता, पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. इथं येणारे जनप्रतिनिधी आणि सरकारचे प्रतिनिधी फक्त आणि फक्त आपल्या इव्हेंटसाठी येतात. मनातून, मानसिकतेतून ते मनापासून काही येत नाहीत. म्हणून हे त्यांच्या मनाचा हा कोतेपणा आहे किंवा तो सरकारचं असलेलं फार मोठं अपयश आहे.